विद्यार्थ्यांचा मंत्रिमंडळातील प्रतिनिधी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्या विद्यार्थ्यांवरती एफआयआर दाखल झाली आहे, पण मी त्या विद्यार्थ्यांच्या सोबत आहे अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. या संदर्भात मी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी भेटून या संदर्भात चर्चा करणार आहे असं देखील ते यावेळी म्हणाले. पाहूयात. त्यामुळे मी विद्यार्थ्यांबरोबर आहे. जे काही झालंय त्याच्याबाबत मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. विद्यार्थ्यांवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ही जबाबदारी माझी आहे.